नमस्कार, मी अनुराधा कदम. आपण पाहत आहात स्पीड न्यूज लाईव्ह 24. आता बातमी आहे पत्रकार नंदकुमार वेठे यांच्या निधनाची. रस्त्यात आपुलकीची हाक देणारा एक आवाज, कोल्हापूरच्या पत्रकारितेत प्रचंड संघर्ष, कष्ट, पडेल ते काम करत पत्रकार म्हणून घडलेला एक अवलीय, स्वतःच्या अनुभवातून आलेलं शहाणपण आजच्या पिढीतील पत्रकारांना पोटतिडकीतून सांगणारा वाटाड्या. नंदकुमार वेठे हे त्यांचं वृत्तपत्रातील बायलाईनचं नाव असलं तरी पत्रकारितेत ते सर्वांसाठी नंदू वेठे आणि तरुण पत्रकारांसाठी वेठे काका. गेल्या 35 वर्षातील कोल्हापूरच्या पत्रकारितेचा चालता बोलता इतिहास नंदू वेठे यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला. वर्षभरापूर्वी आलेल्या आजारपणातून ते उठलेच नाहीत. गुरुवारच्या सकाळी कोल्हापूर प्रेस क्लब, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, महापालिका या वर्तुळातील ग्रुपवर नंदू वेठे यांचा फोटो आणि सोबत भावपूर्ण श्रद्धांजली हे शब्द वाचून अनेकांना धक्का बसला आणि आपला नंदू गेला असं म्हणत त्यांच्या पत्रकारितेतील सहकाऱ्यांनी आठवणींची पानं उलगडली. 35 वर्षापूर्वी वृत्तपत्रातून सुरू झालेला नंदू वेठे यांचा केसरीमधून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास पुण्यनगरीमधून 2 वर्षापूर्वी निवृत्तीनंतर संपला. पत्रकारिता संपली तरी नंदू वेठे यांच्यातील हाडाचा पत्रकार मात्र शेवटच्या श्वासापर्यंत जागा होता. नंदू वेठे पत्रकारांसाठी खरं तो प्रेस क्लबचा संस्थापक, मार्गदर्शक तर कुणाला वेठे सर होता, पण माझ्यासाठी मात्र तो नंदूच होता. माझा कॉलेजपासूनचा मित्र. शालिनी पॅलेसमध्ये आम्ही शहाजी कॉलेजमध्ये दोघे एकत्र शिकलो. माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा असल्यास नंदू निवृत्त झाला, पण कॉलेजला मात्र असताना तो माझ्यासोबतच होता. आमच्या वर्गातल्या ग्रुपबरोबर नेहमी तो दिसला. पासूनच कॉलेजपासूनच कुणाच्याही मदतीला धावून जायचं त्याचा नेहमीचा गुणच होता. अगदी रोखठोक नंदू. मदतीला धावताना म्हणजे अगदी मग कुणाचं भांडण असो, गॅदरिंग असो किंवा कुणाला आलेली अडचण असो, नंदू पहिल्यांदा तिथे हजर असायचा. कोल्हापुरातील एक ज्येष्ठ पत्रकार श्री नंदकुमार वेठे यांचं काल रात्री दुःखद निधन झालेलं आहे. आम्ही त्याला नंदू म्हणत होतो. हा नंदू अतिशय हरवणारी पत्रकार आणि अतिशय पत्रकार व्हायचं या एकाच भावनेतून तो या व्यवसायामध्ये आला. सुरुवातीच्या काळात त्याने सर्क्युलेशन विभागात काम केलं आणि हळूहळू त्यानं पत्रकारितेमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. नंदू आणि मी जवळपास 30 वर्षाचा आमचा संबंध आणि या संबंधातून आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबची स्थापना केली. या प्रेस क्लबच्या स्थापनेमध्ये नंदूचा अतिशय सिंहाचा वाटा होता. प्रेस क्लबचे पहिले अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली. या संस्थेमध्ये काम करताना त्याच्याबरोबरचा सहवास आणि अतिशय खुल्या मनाचा, उमद्या मनाचा, दिलदार वृत्तीचा माणूस होता. माणसाचे जे स्वभावगुण दुर्मिळ आहे, एखाद्याला मदत करणं, त्याच्या पाठीशी राहणं, एक आधारस्तंभ बनून राहणं अशी जी वृत्ती होती ती अशी दुर्मिळ अशी त्यांची ती शैली होती स्वभावाची. आणि आम्हाला खूप वाईट वाटतं की हा माणूस आणखी हवा होता, खूप लवकर गेला. नंदकुमार वेठे हे चांगले पत्रकार, चांगली व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते असं बहुगुणी व्यक्तिमत्व होतं. एक अतिशय चांगले विचार असलेली व्यक्ती जे एक पुण्यनगरी चे पत्रकार चांगले होते. पत्रकारितेचे ते एक चांगलं त्यांनी नाव कमवलं होतं. नंदकुमार वेठे कोणाला माहीत नाहीत असा कधीच नव्हतं. सगळ्या पत्रकारांची त्यांची चांगली जवळीक होती, सगळ्या वृत्तपत्रांची त्यांची चांगली जवळीक होती. आणि पुण्यनगरीमध्ये ते क्राईमसाठी काम करत होते आणि पत्रकारितेतला एक चांगला व्यक्ती हरपला. नंदू वेठे यांचं आज निधन झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. क्राईम रिपोर्टर म्हणून काम करताना बातमी कशी मिळवायची, अधिकाऱ्यांशी जवळ कसं जायचं, फिर्यादी आणि तक्रारदारांना माहिती कशी काढायचं यांचं मार्गदर्शन नंदू वेठे कायम सदैव पत्रकारांना करत असायचे. त्यामुळं पत्रकार क्षेत्रातल्या खचाखोचा ह्या नंदू वेठेने अनेक पत्रकारांना उपलब्ध करून देणार, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
धन्यवाद.